हाय, मी अस्मिता. मस्ती की पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळापासून अगदी सोपे पौष्टिक असे दोन पदार्थ करणार आहोत. तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. मी इथे थोडा जाड पटणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ सगळ्यात सुरुवातीला आपण अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये तांदूळ बुडतील आणि साधारण वर एखाद इंचभर पाणी राहील इतपत पाणी घालूया. आणि हे तांदूळ आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे आहे. तर इथे मी तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते. तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. आता यातलं सगळं पाणी मी काढून घेते. या भिजलेल्या तांदूळापासूनच आपण दोन पदार्थ करणार आहोत. आपण सुरुवातीला 2 वाटी तांदूळ घेतला होता. भिजल्यामुळे तांदूळ वाढलेला आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी आता पुन्हा तांदूळ मोजून घेते. यातल्या थोड्या तांदळाचा मी एक पदार्थ करणार आहे आणि उरलेल्या तांदळांचा दुसरा पदार्थ करणार आहे. तर इथे हे 1 वाटी तांदूळ आहे. अजून 1/2 वाटी तांदूळ मी या एका पदार्थासाठी वापरणार आहे आणि उरलेल्या तांदळाचा दुसरा पदार्थ करणार आहे. तर टोटल आपण इथे 1/2 वाटी तांदूळ मिक्सरमधून आता बारीक फिरवून घेणार आहोत. तर यामध्ये मी 1/2 वाटी पाणी घालते आणि जितकं शक्य आहे तितकं छान बारीक आपण वाटून घेऊया. तर इथे तांदूळ मी असे छान अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत. साधारण आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. खूप अगदी पातळ नाही आणि खूप अगदी जाडही नाही. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालून घेते. 1/2 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं मस्त फुललं की यामध्ये 1 चमचाभर तीळ घालून घेऊया. आता यात बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. 2 मिरच्या आणि थोडंसं आलं मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलं आहे ते मी यात घालून घेते. 1 मिनिट आलं मिरचीची पेस्ट तेलामध्ये परतून घेऊया. तर इथे अगदी मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे. तर मी गॅस बंद करते. फोडणी थोडा वेळ गार होऊ देऊया. इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. कच्चा बटाटा किसून घेते. भांड्यात थोडं पाणी घेतलं आहे म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. मी इथे बारीक किसणी घेतलेली आहे पण तुम्ही जाड किसणी घेतलं तरी चालू शकतं. तर हा 1 बटाट्याचा किस आहे. इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडा कोबी घेतला आहे, गाजर घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 1 कांदा 2 पीसेसमध्ये कट करून घेतला आहे आणि थोडी शिमला मिरची घेतली आहे. आता या सगळ्या भाज्या मी एकत्रच चॉपरमधून बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर सगळ्या भाज्या अगदी छान बारीक चिरून घ्या. आता इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच घेतल्या पाहिजे असंही गरजेचं नाही आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकतात. यामधली एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर नाही घेतली तरी चालू शकतं. बऱ्याचदा मुलांनाच काय इवन आपल्यालाही सारखी सारखी भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेला भरपूर भाज्या घालून असे वेगवेगळे पदार्थ केले की भाज्या त्यानिमित्ताने पोटात जातात, मुलंही आवडीने खातात आणि आपल्यालाही काहीतरी पौष्टिक केल्याचं समाधान मिळतं. अशाच पौष्टिक पटकन करता येणाऱ्या आणि डब्यासाठी देता येतील अशा बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही चेक करू शकता. तर इथे या सगळ्या भाज्या मी अगदी छान बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. ही जी फोडणी करून घेतलेली आहे ती बऱ्यापैकी गार झालेली आहे. तांदळाच्या पिठामध्ये ही फोडणी घालूया. हा जो बटाटा किसून घेतलेला आहे त्यातलं सगळं पाणी मी काढून घेते आणि तोही आपण यात घालूया. आणि या बारीक चॉप केलेल्या भाज्या घालूया. चवीपुरता मीठ घालूया आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याचा आपण अगदी मस्त पौष्टिक असा उत्तप्पा करणार आहोत. यामध्ये आपण अजिबात सोडा घातलेला नाही आहे आणि शिवाय भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हा उत्तप्पा मस्त पौष्टिक होणार आहे. तर हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवला आहे. यावर आपण 1 चमचाभर हे आपलं पीठ घालून घेऊया. अगदी हलक्या हाताने पसरवून घेऊया. खूप अगदी पातळ पसरवायचं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. कढईने 1 चमचाभर तेल घालून घेते. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून यावर झाकण ठेवून हे 2-1 मिनिट होऊ देऊया. साधारण 2-1 मिनिट झालेले आहेत. आता वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे उलटवल्यावर ही बाजूही अगदी छान खरपूस भाजली जाईल. आता हे उलटवून घेऊया. एका बाजूने छान खरपूस भाजलं गेलेलं आहे, दुसऱ्याही बाजूने असंच खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करायची आणि आता झाकण ठेवायची गरज नाही. तर साधारण 1/2 मिनिटात खालच्याही बाजूने अगदी मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे.
तर इथे आपला मस्त पौष्टिक असा तांदळाचा उत्तप्पा तयार झालेला आहे. असेच मी बाकीचे उत्तप्पे करून घेतलेले आहेत. अगदी रात्री तांदूळ भिजत टाकले की सकाळी नाश्त्यासाठी डब्याला देण्यासाठी अगदी मस्त ऑप्शन आहे. मस्त सॉफ्ट होतात. सॉस बरोबर, नारळाच्या चटणी बरोबर हे उत्तप्पे खूपच छान लागतात. तर असे हे भरपूर भाज्या घातलेले पौष्टिक उत्तप्पे नक्की करून बघा. आता लगेच आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडे, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तांदळाचा दुसरा पदार्थ करण्यासाठी इथे मी पाव वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे पोह्यांना काही धूळ वगैरे लागली असेल तर ती निघून जाईल. आता यातलं सगळं पाणी मी काढून घेते आणि यात पुन्हा थोडं पाणी टाकून आपण हे 5-1 मिनिट भिजत ठेवूयात. आता हे जे उरलेले भिजलेले तांदूळ आहेत ते पुन्हा आपण एकदा मोजून घेऊया, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे किती तांदूळ आहेत. आपण 2 वाटी तांदूळ भिजत घातले होते आणि त्यातले 1.5 वाटी भिजलेल्या तांदळाचा आपण उत्तप्पा केला. आता हे साधारण 1 वाटी भिजलेले तांदूळ आहेत. हे 1 वाटी तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात घालते. याच मिक्सरच्या भांड्यात मी आधीचे तांदूळ वाटलेले आहेत म्हणून हे भांडं थोडंसं असं पांढरट दिसतंय. आता यामध्ये मी 1 वाटी नारळाचा कीस घालते. ओलं नारळ मी खाऊन घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे पोहे भिजत घातले होते ते घालूया. इथे मी 1/2 वाटी पोहे घेतलेले आहेत. अगदी थोडं पाणी घालूया आणि हे अगदी बारीक वाटून घेऊया. तर हे मी असं अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. साधारण डोसाच्या पिठाची जशी कन्सिस्टन्सी असते तशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. तर हे थोडं मला घट्ट वाटतंय म्हणून अगदी थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात घालून घेते. हे अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. तर आता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. साधारण इतपत पातळ हे आपल्याला बॅटर हवं आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि कमीत कमी 7 ते 8 तास हे पीठ आपल्याला आंबवून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसात थोडा जास्त वेळ लागतो म्हणून साधारण 10 तास हे पीठ मी व्यवस्थित आंबवून घेतलेलं आहे. पीठ अगदी छान हलकं झालेलं आहे पण हे पीठ अजून थोडं पातळ हवं असं मला वाटतंय म्हणून अजून थोडंसं मी यात पाणी घालून घेते आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे आपलं अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. यात मी चवीपुरता मीठ घालते. अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या पिठाचे आपण मस्त मऊ लुसलुशीत सुपर सॉफ्ट असे डोसे करणार आहोत, पण त्याआधी या डोश्यांसोबत खायची चटणी करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटीभर खवलेलं नारळ घेतलेलं आहे. आता यात 1 टेबलस्पून डाळ्या घालून घेऊया. भाजलेल्या डाळ्या आहेत. आता यात मी अगदी थोडीशी चिंच घालून घेते, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालून घेते. यात चवीपुरता मीठ घालून घेऊ. तुम्हाला वाटलं तुम्ही थोडी साखरही घालू शकता. आता या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर इथे आपली अगदी झटकी पटवणारी नारळाची चटणी तयार झालेली आहे. चटणीवर घालण्यासाठी मस्त खमंग फोडणी करून घेऊयात. 1 चमचाभर तेल मी फोडणीच्या भांड्यात घेतलेलं आहे. यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालून घेऊ, 1/2 चमचा जिरं घालून घेऊ, थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेऊ, 1/2 चमचा हिंग घालून घेऊ आणि 1 सुकी लाल मिरची अशी मी तोडून घालून घेते. तर इथे आपली मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. ही फोडणी आता चटणीवर ओतूया. तर डोसेसोबत खायची आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसे करायला घेऊया. तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे. तव्यावर अगदी थोडंसं तेल घालून घेऊया. तेल व्यवस्थित पसरवून घेऊया. तर इथे आपला तवा सेट झालेला आहे. आपण केलेल्या पिठातलं 1 चमचाभर पीठ तव्यावर घालून घेते. अगदी हलक्या हातांनी थोडंसं पसरून घेऊयात. अगदी टाकल्यास तुम्ही बघू शकता याला मस्त जाळी येते आहे. कडनी अगदी थोडंसं तेल घालून घेते. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यावर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 1 ते 1.5 मिनिटातच तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने हा डोसा अगदी छान कोरडा झालेला आहे आणि मस्त जाळी आलेली आहे. हा डोसा आपण एकाच बाजूने करून घेणार आहोत. तर असा हा अगदी झटकी पट होणारा मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे. हा डोसा मी एका जाळीवर काढून घेते. लगेच दुसरा डोसा करायला घेऊया. अगदी झटकी पट होतात. पुन्हा 1 थेंबभर तेल घालायचं, थोडं पसरवून घ्यायचं, 1 पळीभर पीठ तव्यावर घालायचं, अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं.
कडेने तेल नाही घातलं तरी चालू शकतं. झाकण ठेवायचं आणि अगदी एखाद मिनिटातच आपला मस्त सुपर सॉफ्ट असा दुसरा डोसाही तयार झालेला आहे. तोही डोसा जाळीवर काढून घेऊयात. गरम गरम असतानाच हे डोसे एकावर एक ठेवायचे नाहीत. तर इथे आपले मस्त सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असे नारळाच्या चवीचे डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता जाळी किती छान आलेली आहे. नारळाच्या चवीचे हे डोसे मस्त मऊ लुसलुशीत होतात. नारळाच्या चटणीबरोबर तर हे डोसे खूपच छान लागतात. तर आपण केलेला उत्तप्पा आणि हे मस्त मऊ लुसलुशीत नारळाच्या चवीचे डोसे यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.